अच्छा पीरियड कटला न्यूरॉन इम्पल्स कशी कंडक्ट करते, ट्रांसमिट कशी होते आणि स्टिम्युलेट कशी होते हे बघायचे. पहिल्यांदा न्यूरॉन्स काय आहे. न्यूरॉन्स आर द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट्स ऑफ नर्वस सिस्टीम. चेतासंस्थेच्या लहानात लहान रचनात्मक आणि कार्यात्मक घटकांना न्यूरॉन्स म्हटलं जात. दीज न्यूरॉन्स कॅन कॅरी इम्पल्सेस थ्रू आउट बॉडी अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ ट्रांसमिशन ऑफ इम्पल्सेस देर आर थ्री टाइप्स ऑफ न्यूरॉन्स ऑलरेडी स्टडीड. सेंसरी न्यूरॉन, मोटॉर न्यूरॉन, आणि मिक्स्ड न्यूरॉन. ऑलरेडी आपण याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये न्यूरॉनचे तीन प्रकार पाहिले इम्पल्स ट्रान्समिट करण्याच्या प्रॉपर्टीमधून. सेन्सरी न्यूरॉन कॅरी इम्पल्सेस फ्रॉम सेन्सरी ऑर्गन्स टू सेंट्रल नर्वस सिस्टीम. ज्ञानेंद्रियांमध्ये तयार झालेल्या इम्पल्सेसला सेंट्रल नर्वस सिस्टीम कडे पाठवणाऱ्या न्यूरॉन्सला सेन्सरी न्यूरॉन्स म्हणायचं आणि इम्पल्सेस सेन्सरी इम्पल्सेस असतात. मोटॉर न्यूरॉन्स आर दोज न्यूरॉन्स कॅरी मोटॉर इम्पल्सेस फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम टू इफेक्टॉर ऑर्गन जे न्यूरॉन सेंट्रल नर्वस सिस्टीम मधून इम्पल्सेस घेतात आणि इफेक्टॉर ऑर्गन कडे पाठवतात त्यांना म्हटलं जातं मोटॉर न्यूरॉन्स. व्हाईल मिक्स्ड न्यूरॉन्स आर दोज न्यूरॉन्स कॅरी सेन्सरी एज वेल एज मोटॉर इम्पल्सेस थ्रू आउट बॉडी. सेन्सरी आणि मोटॉर दोन्हीही प्रकारच्या इम्पल्सेसला शरीरामध्ये कॅरी करणाऱ्या न्यूरॉन्स म्हणजे मिक्स्ड न्यूरॉन्स. आता थोडंसं आपल्याला न्यूरॉनचं स्ट्रक्चर बघावं लागेल. न्यूरॉन काय आहे, न्यूरॉन इम्पल्स कॅरी करताना काय काय करते हे आपल्याला बघायचं. पहिल्यांदा न्यूरॉन त्याच्या स्ट्रक्चरवरून तीन प्रकारचे असतात हेही मी तुम्हाला सांगितलंय. युनिपोलार न्यूरॉन्स, बायपोलार न्यूरॉन्स आणि मल्टीपोलार न्यूरॉन्स. नावामध्ये त्याची व्याख्या आहे युनिपोलार न्यूरॉन्स विथ वन ऑर टू प्रोसेसेस. ज्या न्यूरॉनला एकच पोल आहे आणि त्या पोलपासून एक प्रोसेस किंवा दोन प्रोसेस ओरिजिन होतात त्याला म्हणायचं युनिपोलार न्यूरॉन. हे पाहिजे अशा प्रकारचं न्यूरॉन म्हटलं की हे सायटॉन कंपल्सरी आलं. हा पोल, या पोलपासून एक एक्झॉन किंवा याच पोलपासून जर समजा एक एक्झॉन आणि एक डेंड्रॉन ओरिजिन होत असल तर त्याला म्हणायचं युनिपोलार न्यूरॉन. ज्या न्यूरॉनला एक पोल आहे त्या पोलपासून एक प्रोसेस किंवा दोन प्रोसेस ओरिजिन होतात
अशा न्यूरॉनला म्हणायचं युनिपोलर न्यूरॉन. बायपोलर न्यूरॉन्स आर विथ टू पोल्स अँड फ्रॉम टू पोल्स वन प्रोसेस वन एक्झॉन फ्रॉम वन पोल अँड वन डेंड्रॉन फ्रॉम अदर पोल ज्या न्यूरॉनला दोन पोल आहेत त्या पोल पासून एका पोल पासून एक एक्झॉन आणि दुसऱ्या पोल पासून एक डेंड्रॉन ओरिजिन होत असल हे काय अशा प्रकारे ही न्यूरॉनचा सायटॉन हा एक्झॉन आणि हा डेंड्रॉन अशा प्रकारचे न्यूरॉन तुम्हाला निदर्शनास आले तर त्याला दोन पोल असतात दोन पोल पासून दोन वेगळ्या प्रोसेस ओरिजिन होतात एका पोल पासून एक्झॉन दुसऱ्या पोल पासून डेंड्रॉन ओरिजिन होतो त्याला म्हणायचं बायपोलर न्यूरॉन. आता इथं मल्टीपोलर न्यूरॉन शब्द आहे मल्टीपोलर न्यूरॉन्स विथ मेनी पोल्स ज्या न्यूरॉनला दोन पेक्षा अधिक पोल आहेत अशा न्यूरॉनला मल्टीपोलर न्यूरॉन असं म्हटलं जात. हे काय अशा प्रकारे ज्या न्यूरॉनला अशा प्रकारची रचना असते हा सायटॉन आणि अनेक डेंड्रॉन अनेक पोल पासून आणि एका मेन पोल पासून काय ओरिजिन होतो एक्झॉन ओरिजिन होतो. ज्या वेळेस एक सायटॉन असतो अनेक पोल असतात एका पोल पासून एक एक्झॉन आणि बाकीच्या पोल पासून डेंड्रॉन्स ओरिजिन होतात त्यांना म्हणायचं मल्टीपोलर न्यूरॉन. मल्टीपोलर न्यूरॉन्स विथ मेनी पोल्स वन सायटॉन विथ मेनी पोल्स फ्रॉम वन पोल ए सिंगल इलॉन्गेटेड प्रोसेस एक्झॉन अँड फ्रॉम अदर पोल्स स्मॉल डेंड्रॉन्स ओरिजिनेट दीज आर मल्टीपोलर न्यूरॉन. सो पुन्हा एकदा ऐका युनिपोलर न्यूरॉन विथ वन पोल फ्रॉम दॅट पोल वन प्रोसेस और टू प्रोसेसेस ओरिजिनेटेड. एक न्यूरॉन त्याला एक सायटॉन कंपल्सरी असतो त्या सायटॉनचा जर एकच पोल असेल आणि त्या पोल पासून एक एक्झॉन किंवा एक एक्झॉन एक डेंड्रॉन ओरिजिन झाला असेल तर म्हणायचं युनिपोलर. बायपोलर म्हणजे ज्या न्यूरॉनला एक सायटॉन आहे आणि दोन पोल आहेत एका पोल पासून एक एक्झॉन आणि दुसऱ्या पोल पासून एक डेंड्रॉन ओरिजिन झाले असेल त्याला म्हणायचं बायपोलर न्यूरॉन. आणि मल्टीपोलर म्हणजे ज्या न्यूरॉनला एक सायटॉन एक एक्झॉन अनेक डेंड्रॉन असतात त्याला म्हणायचं मल्टीपोलर न्यूरॉन. वन न्यूरॉन वन सायटॉन विथ मेनी पोल्स फ्रॉम वन पोल ए सिंगल प्रोसेस एक्झॉन अँड फ्रॉम अदर पोल्स मेनी स्मॉल डेंड्रॉन्स विल ओरिजिनेट नोन एज मल्टीपोलर न्यूरॉन. देन अगेन द न्यूरॉन्स टू कॅरी इम्पल्स सी देअर स्ट्रक्चर दिस इज ए मल्टीपोलर न्यूरॉन. दिस मल्टीपोलर न्यूरॉन हॅव वन सायटॉन सेव्हरल डेंड्रॉन्स अँड वन एक्झॉन. मल्टीपोलर न्यूरॉन म्हटलं की तुम्हाला मल्टीपोलर न्यूरॉनला हा सायटॉन नावाचा पार्ट दिसतो. सायटॉन इज ए सेल बॉडी ऑफ मल्टीपोलर न्यूरॉन इन विच देर इज न्यूक्लियस. न्यूक्लियस इज सराउंडेड बाय दिस न्यूरोप्लाज्म.
न्यूरोप्लाज्म, न्यूरोप्लाज्म. देन द स्मॉल इन द साइट न्यूरोप्लाज्म देर आर स्मॉल ग्रैन्यूल्स आर प्रेजेंट. दीज ग्रैन्यूल्स अकॉर्डिंग टू द नेम ऑफ साइंटिस्ट नोन एज मीसल्स ग्रैन्यूल्स. बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो निसल्स ग्रैन्यूल्स आर प्रेजेंट इन विच ऑफ द फॉलोइंग सेल, मस्क्युलर सेल, कनेक्टिव टिश्यू सेल, एपिथेलियल सेल का न्यूरॉन. तुम्हाला न्यूरॉन मध्ये निसल्स ग्रैन्यूल्स असतात हे माहीत असलं पाहिजे. अँड इलॉन्गेटेड सिंगल प्रोसेस ओरिजिनेटेड फ्रॉम ए बेस ऑफ साइटॉन इज कॉल्ड एज एक्सॉन. एक्सॉन म्हणजे न्यूरॉनच्या बेस पासून ओरिजिन होणारी एक लॉन्ग प्रोसेस, ज्या प्रोसेसला एक्सॉन म्हटलं जातं. द स्मॉलर ब्रांचेस ऑफ एक्सॉन आर नोन एज एक्साइड्स. देअर स्मॉलर ब्रांचेस आर एक्साइड टर्मिनल्स. एक्साइड्स अँड एक्साइड टर्मिनल्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ड्युरिंग ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स. स्मॉल प्रोसेस ऑफ डेंड्रॉन्स आर नोन एज डेंड्राइड्स. डेंड्रॉनच्या लहान प्रोसेसला डेंड्राइड्स म्हटलं जातं आणि हे डेंड्राइड्स इम्पल्स ट्रान्समिट करताना अतिशय महत्वाचे समजलं जातं. डेंड्राइड्स आर दी स्मॉलर ब्रांचेस ऑफ डेंड्रॉन अँड दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर द कलेक्शन ऑफ इम्पल्सेस फ्रॉम अदर न्यूरॉन और फ्रॉम सेन्सरी ऑर्गन्स. देन इन सम न्यूरॉन्स एक्सॉन इज कवर्ड बाय ए स्पेशलाइज्ड टाइप ऑफ प्रोटीन दैट इज मायलिन प्रोटीन. व्हेन न्यूरॉन इज एक्सॉन इज कवर्ड बाय मायलिन प्रोटीन इट इज नोन एज ए मायलिनेटेड प्रोटॉन, मायलिनेटेड न्यूरॉन. And those neurons in which axon is not covered by myelin known as non-myelinated neuron. According to the presence or absence of myelin sheath, there are two types of neurons. Myelinated neurons. Neurons. And non-myelinated neurons. Non-myelinated neurons. Myelinated neurons म्हणजे ज्या न्यूरॉन्स मध्ये एक्झॉनला मायलिन सीथ कव्हरिंग आहे त्यामध्ये परत सीथ न्यूक्लियस असतो अशा न्यूरॉन्सला म्हणायचं मायलिनेटेड न्यूरॉन्स. आणि ज्या न्यूरॉन्स मध्ये एक्झॉन वर मायलिन सीथ कव्हरिंग नसतं त्याला म्हटलं जातं नॉन मायलिनेटेड न्यूरॉन. नॉन मायलिनेटेड न्यूरॉन आणि मायलिनेटेड न्यूरॉन मध्ये इम्पल्स ट्रान्समिशनचं काय म्हणजे प्रॉपर्टी आहे. मायलिनेटेड न्यूरॉन्स कॅरी नर्व इम्पल्स, नर्व इम्पल्स फास्टर दॅन नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स. नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स, मायलिनेटेड आणि नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स मध्ये सगळ्यात महत्वाचा फरक कोणता. नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स कॅरी इम्पल्स एज फास्ट एज कंपेअर टू नॉन मायलिनेटेड न्यूरॉन. आता ऍक्च्युअल प्रोसेस आपल्याला इम्पल्स ट्रान्समिशनची काय असते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. To transmit the impulse from one neuron to other neuron, there is a very important connection between two neurons. To carry impulse from one neuron to other neuron, there is connection
कनेक्शन बिटवीन, कनेक्शन बिटवीन टू न्यूरॉन्स टू कैरी इंपल्स फ्रॉम वन न्यूरॉन टू अदर न्यूरॉन नोन एज सिनेप्स, याला म्हटलं जातं सिनेप्स। आता तुम्हाला आणखी एक माहिती आहे सिनेप्स काय आहे। सिनेप्स इज ए प्लेस बिटवीन टू न्यूरॉन्स एट द प्लेस ऑफ कनेक्शन नोन एज इम्पल्स नोन एज सिनेप्स। आता हे जे सिनेप्स आहेत हे सिनेप्स तीन प्रकारचे असतात। पहिल्या सिनेप्सचं नाव आहे एक्झो एक्झॉनिक सिनेप्स, दुसऱ्या सिनेप्सचं नाव आहे एक्झो डेंड्राइटिक सिनेप्स आणि तिसऱ्या सिनेप्सचं नाव आहे डेंड्रो डेंड्राइटिक सिनेप्स। एक्सो एक्सोनिक सिनेप्स इज ए सिनेप्स वेयर एक्साइड्स ऑफ वन न्यूरॉन कनेक्टेड विथ एक्साइड्स ऑफ अदर न्यूरॉन, ज्या एका न्यूरॉनचे एक्साइड दुसऱ्या न्यूरॉनच्या एक्साइड्सला जोडले असतील तर त्याला म्हणायचं एक्सो एक्सोनिक सिनेप्स। When excites of A neuron connected with excites of B neuron to carry impulse between them is exo-exonic synapse. Exo-dendritic. When excites of one neuron connected with dendrites of other neuron known as exo-dendritic. एका न्यूरॉनचे एक्साइड्स दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्राइट्सला जोडले असतील तर त्याला म्हणायचं एक्झो डेंड्राइटिक सिनेप्स। ए न्यूरॉनचे एक्साइड बी न्यूरॉनच्या जर डेंड्राइट्सला जोडले असतील तर त्याला म्हणायचं एक्झो डेंड्राइटिक सिनेप्स। मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ सिनेप्स इन our body where impulse is transmitted known as exodendritic synapse. A neuron che excites B neuron cha dendrites la jodle jata manun tela exodendritic synapse mhanta ani kadhi hi lakshat theva sharira madle sagyat jast synapse konte tar te ahet exodendritic ani exo shabd agudar ahe dendro shabd nantar ahe याचा अर्थ एक्साइड्स मधले इम्पल्स एका न्यूरॉनच्या एक्साइड्स मधले इम्पल्स दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्राइट्स मध्ये जातात आणि ती जागा जी आहे त्या जागेला म्हटलं जातं एक्झो डेंड्राइटिक सिनेप्स डेंड्रो डेंड्राइटिक सिनेप्स। व्हेन डेंड्राइट्स ऑफ वन न्यूरॉन कनेक्टेड विथ द डेंड्राइट्स ऑफ अदर न्यूरॉन, ज्यावेळेस एका न्यूरॉनचे डेंड्राइट्स एका न्यूरॉनचे डेंड्राइट्स दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्राइट्सला जोडले असतील तर अशा सिनेप्सला म्हणायचं डेंड्रो डेंड्राइटिक सिनेप्स। डेंड्राइट्स ऑफ वन न्यूरॉन व्हेन कनेक्टेड विथ द डेंड्राइट्स ऑफ अदर न्यूरॉन देन इट इज कॉल्ड एज डेंड्रो डेंड्राइटिक सिनेप्स। आणखी एकदा ऐका, कनेक्शन बिटवीन टू न्यूरॉन्स टू कॅरी और टू ट्रान्समिट इम्पल्स बिटवीन देम इज नोन एज सिनेप्स, ए प्लेस वेअर वन न्यूरॉन कनेक्टेड टू द अदर न्यूरॉन इज नोन एज सिनेप्स। देर आर थ्री टाइप्स ऑफ सिनेप्स, एक्झो एक्झॉनिक सिनेप्स, ए सिनेप्स बिटवीन टू न्यूरॉन्स वेअर एक्साइड्स ऑफ वन न्यूरॉन connected with excites of other neuron is known as exo-exonic synapse. Exodendritic synapse, when excites of one neuron connected with dendrites of other neuron known as exodendritic synapse.
And when dendrites of one neuron connected with the dendrites of other neuron, the impulse to carry impulse known as a dendrodendritic synapse. याही मध्ये तुम्हाला माहित असलं पाहिजे एक्सोडेंड्राइटिक सिनॅप्सेस आर व्हेरी कॉमन और लार्जेस्ट क्वांटिटी सिनॅप्सेस इन आवर बॉडी. तर हे झालं मल्टीपोलर न्यूरॉनचं स्ट्रक्चर जिथं स्टार शेप्ड सायटॉन असतं त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लियस मध्ये बाजूला सायटोप्लाझम असतं, त्याला मेनी पोल आहेत, एका लॉन्ग पोल पासून लॉन्ग इलॉन्गेटेड प्रोसेस एक्झॉन तयार झाली, त्याच्या ब्रँचेसला एक्झाइट्स म्हणायचं, एक्झाइट्सच्या ब्रँचेसला एक्झाइट टर्मिनल्स म्हणायचं. मेनी पोल्स आहेत, त्या प्रत्येक पोल पासून एक डेंड्रॉन ओरिजिन झालाय आणि या डेंड्रॉनच्या ब्रँचेसला आपण नाव दिले डेंड्राइट्स. ही आपल्या शरीरामधली सगळ्यात महत्वाची पेशी आहे कारण ही इम्पल्स कॅरी करते आणि शरीराला मदत करते. काही न्यूरॉनच्या एक्झॉन्सवर मायलिन नावाचं प्रोटीन असतं, त्यांना म्हणायचं मायलिनेटेड न्यूरॉन, आणि काही न्यूरॉन मध्ये एक्झॉनवर मायलिन नावाचं प्रोटीन नसतं, त्याला म्हटलं जातं नॉन मायलिनेटेड न्यूरॉन. मायलिनेटेड आणि नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स मध्ये फरक एकच आहे, मायलिनेटेड न्यूरॉन्स कॅरी इम्पल्स एज फास्ट एज कम्पेअर विथ द नॉन मायलिनेटेड न्यूरॉन. ज्या न्यूरॉनवर हे कव्हरिंग असतं याला नोड्स ऑफ रणव्हियर्स म्हणायचं.